माहिती आहे. म्हणजे तिथे तुमची जात डिसएडव्हान्टेज ठरली असं तुम्ही बोलता? नाही, मी काय जातीचा कार्ड कधीच प्ले करत नाही. जात डिसएडव्हान्टेज, पण त्याच्या मागची त्यांची मानसिकता काय सांगतो, पण त्यांना हे माहिती नाही आहे की सामान्य माणसाच्या मनात जात नसते, त्याच्या मनात कर्तृत्व असतं. तुम्ही काय करता याच्यावरती तुम्हाला जज करतात. त्यामुळे काही काळाकरता तुम्ही लोकांना दिग्भ्रमित करू शकता, काही काळाकरता तुम्ही मला टार्गेट करू शकता, माझ्यावर आक्रमण करू शकता, सदा सर्वदा करू शकत नाही. कारण शेवटी प्रश्न तर हा येईलच, तुम्ही काय केलं? काहीच नाही केलंय. ठीक आहे, मी माझ्या टीमला विचारतो, जर आपल्याकडे तो बाईट आला असेल, सदावर्तींचा आलाय का, तो आपण प्ले करूया एकदा. आता तुम्ही तुम्हीच सांगितलं म्हणून मी तो काढायला सांगितलं होतं, ते बघूया एक्झॅक्टली काय बोलले होते सदावर्ती त्यावेळेस. निखिला, माझ्या म्हणण्याला काय महत्व आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये समजेल. माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे हे प्रकरण कसं ऐकू शकले आणि का ऐकलं याची स्वतंत्र चौकशी होईल. देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी कशा प्रकारे स्वतःच्या पदाचा गैरवापर करून न्यायालयावर इन्फ्लुएन्स कशा प्रकारे आणलं, हा चौकशीच्या अंती निकष नक्की निघेल. परंतु आज उपाध्याय साहेबांना असं वाटतंय की सदावर्ते जे खुल्या गुणवंतांसाठी बोलतायत तेव्हा त्यांना बेछूट आरोप वाटतायत. या राज्यातले खुल्या गुणवंत, मग ते ब्राह्मण असतील, आर्य असतील, वैश्य असतील, जे कोणी खुल्या गुणवंतातले हायस्ट मिरिटियस असतील, त्यांच्यासाठी केवळ 25% जागा राहिल्यात. ते नक्की सरकार म्हणून तुम्हाला विचारील. तुम्ही केवळ मराठा म्हणून त्यांचे दांडके बघून आज तुम्ही बघितलं असेल दादागिरी. अरे, डिसिप्लिनच्या नावाखाली अहो आज आमच्या उच्च न्यायालयामध्ये डायरेक्ट भगवे झेंडे घेऊन आणि आक्षेपार्ह सगळ्या घोषणा आपण चॅनलवर रोज येतात लढत राहणार. कधी आरएसएसला उत्तर द्यावं लागेल गायीच्या विरोधात? सुप्रीम कोर्टात गेला ना कुठल्या चॅनलवर बोललो आपण? अरे, हे तर गुणवंत देशाची धरा आहेत, देशाचा पिल्लर आहे. त्याला नेस्ता नाबूद केला. आपण बोलत होता फडणवीसला कमी दिवस आपण बोलत होता की आपण ओबीसीच्या विरोधात मराठा समाज आहे. अच्छा, म्हणजे ते तुमच्यावर एवढंच नाही, तुम्ही अजून पुढचे बघा. हा, म्हणजे त्यांनी तर इथपर्यंत त्यावेळेस बोलले आहेत की मी न्यायालयाला फोन केले. ते पुढे हे बोलले आहेत की माझ्यामुळे त्यांच्या जीवाला खतरा आहे, अशा प्रकारचे अनेक आरोप. आता या इंटरव्ह्यू मध्ये आता दुसऱ्या मला माहित नाही. पवारांचं नाव घेतात. आता ते पवारांचं नाव घेतात. एवढंच नाही तर त्यांनी तर म्हणजे तुम्ही जर काही इंटरव्ह्यू बघितले तर माझा एकेरी उल्लेख आहे त्याच्यामध्ये. हा देवेंद्र मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस. त्यांनी हे देखील सांगितलंय एका इंटरव्ह्यू मध्ये की मला जी सुरक्षा मिळाली ती देवेंद्रने दिलेली नाहीये, मला न्यायालयाने सुरक्षा दिली आहे. मग सदावर्ते कोणाचा माणूस आहे? कोणाचे आहेत मला माहिती नाही. त्यांचा कोण वापर करताय किंवा ते स्वतः बोलतायत मला माहिती नाही. पण माझा संबंध नाही.